महाराष्ट्र राज्याचा 62वा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मूर्तमेढ ठेवली गेली. आजच्या आनंदाच्या दिवशी येथे उपस्थित असणारे सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी यांनाही शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञातांनी या प्रसंगी मी सर्वप्रथम अभिवादन करतो. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. विकासाची गंगा प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारण योजना सन 21-22 अंतर्गत 373 कोटीचा निधी विविध विकास कामावर खर्च करून या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली असून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यात येत आहे. सन 21-22 मध्ये विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या असून त्यामध्ये वन अमृत प्रकल्प आणि वन क्षेत्रातील लोकांना शाश्वत विकास, भारताच्या स्थानिक वनाचे जतन, शाश्वत रोजगार प्रकल्प, वन्य रेशीम म्हणजे टसर निर्मिती आणि वन संवर्धन प्रकल्प, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना, जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, शालेय शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा योजनांचा समावेश आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 6 मे रोजी 100वी पुण्यतिथी असून या निमित्ताने हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून आपण या ठिकाणी करत आहोत. या निमित्तानं 18 एप्रिल ते 22 मे काल 2022 या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सर्व सामाजिक संस्था यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाहू महाराजांची उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांची दूरदृष्टीनं सुरू केलेल्या शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्वाचे सर्व कार्यक्रम केले जात आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा जागर केला जाणार आहे. या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारे आणि पुरोगामी विचाराचे जागर करणारे लोकराजे होते. राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येत आहे. शाहू महाराजांचे विचार हे अनमोल ठेवा असून त्यांचे कार्य आणि विचार भावी पिढीला आजही मार्गदर्शक व प्रेरणा आहे. कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार, दृष्टिकोनाचा परिचय करून देण्याबरोबर समतेचा संदेश देणाऱ्या शाहू विचारांचा हा ठेवा सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या या कृतज्ञता पर्वासाठी राज्य शासनानं 5 कोटीचा अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम आपण करणार आहोत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांना जिल्हा वार्षिक योजनेतून 3% नाविन्यपूर्ण योजनेतून सर्व अद्ययावत अशा संगणक लॅबोरेटरीज आपण करत आहोत. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने कृषी, व्यापार, उद्योग घटकांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम योजना राबवून या भागाचा विकास केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू हीच कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली ठरेल. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारणाकरणासाठी शासनाच्या हाय पॉवर कमिटीने 212 कोटीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिलेली आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचं काम पूर्ण होणार असून कोल्हापूर देशातील एक प्रमुख विमानतळ करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. पूर्वीची 1370 मीटरची धावपट्टी
आता 1930 मीटर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. लाइट लँडिंग ची चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ही सुविधा फुल फ्लेज्ड या ठिकाणी सुरू होईल. नुकत्याच कोल्हापूर विमानतळाला कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी आपण घेतली असून जिल्ह्यातील शेती उद्योग व्यवसाय वाढायला चालना मिळण्यास मदत होणार असून रोजगार वाढवण्यासाठी देखील याचा निश्चितपणे फायदा होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी 104 कोटीची नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या शहरातील 43 शासकीय कार्यालय जी भाड्याच्या इमारतीमध्ये त्या सगळ्यांना एकत्रितपणे शेंडापार्क येथे स्थलांतर करण्याचं नियोजन आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी व राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी सदैव तत्पर असतात. आपत्कालीन परिस्थिती सणवार अशा कोणत्याही वेळी ते कर्तव्यावर असतात. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी सर्व सोयीनियुक्त उत्कृष्ट दर्जाची घर आणि सुसज्ज कार्यालय मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा वाडा येथे 65 एकर जागेवर 298 कोटी रुपयांची 1216 निवासस्थाने, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन येथे सुमारे 30 कोटी रुपयाची 96 निवासस्थाने, इचलकरंजीतील कलानगर येथे 61 कोटी रुपयांची 200 निवासस्थाने प्रकल्प राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्याला याला मान्यता मिळाली. कामालाही प्रत्यक्ष सुरुवात आपण करत आहोत. त्याचबरोबर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी सुमारे 12 कोटीची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी मिळाली आहे. नुकताच जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या सुमारे 5 कोटी रुपयाच्या अद्ययावत वाहने कोल्हापूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. त्यामध्ये 47 4-चाकी व 64 दुचाकींचा समावेश आहे. पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या दुचाकी व 4-चाकी वाहनामुळे कोल्हापूर पोलीस दल अधिक सक्षम व गतिमान काम करून सामान्य माणसाला दिलासा देईल असा विश्वास आहे. आजच उत्तीर्ण कामगिरीसाठी जवळजवळ कोल्हापुरातील 14 पोलिसांना पोलीस महासंचालक चिन्ह प्राप्त झाले आहे. त्यांचंही मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो. जिल्हा वार्षिक निधीतून वन्य जीव निरीक्षण करिता 100 ट्रॅप कॅमेरे खरेदी करण्यात आले होते. वन्यजीव विभागाच्या या कॅमेऱ्यात नुकतंच राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. वनाचे संरक्षण कुरण विकास प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी वनव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबीमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी आता पूरक झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 एसटी स्थानकांच्या नूतनीकरणासाठी या वर्षी जवळजवळ 11.94 कोटी रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली. जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाच्या कामकाजाचे सुसूत्रीकरण करून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबत आमूलाग्र सुधारणा केल्या व जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानाच्या कामकाजाचे प्रमाणीकरण करून सर्व दुकानांना तसेच तालुका पुरवठा कार्यालय, सर्व शासकीय धान्य गोदामे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांना ISO मानांकन प्राप्त झाले असून ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत कौतुकास्पद आहे. जलसंपदा विभागामार्फत आजरा तालुक्यातील आंबेहोळ येथील प्रकल्पाचे काम 2009 मध्ये हाती घेण्यात आले. या प्रकल्पाची जलभरणी 2 मे 2021 मध्ये करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील 4000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्याचबरोबर जलसंपदा मंडळ अंतर्गत सोनुर्ले, उच्चंगी, नागनवाडी या लघु प्रकल्पांची कामे 15-20 वर्षापासून प्रलंबित होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी 2021-22 आर्थिक वर्षात या कामांना सुरुवात करण्यात आली. ही कामे 22 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर 5000 पेक्षा जास्त हेक्टर सिंचन निर्मिती होऊन या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. धामणी मध्यम प्रकल्प अंतर्गत धरणाच्या उर्वरित कामासाठी देखील शासनाने मान्यता दिल्यामुळे तेही काम लगेचच या ठिकाणी सुरू होत आहे. हेक्टरी 125 टन ऊस उत्पादकता अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत सुरू असून त्यासाठी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीने 1 कोटी रुपयेचं अनुदान देण्यात आले आहे. सूक्ष्म नियोजन सूक्ष्म सिंचन योजनेतून 1500 इच्छुक शेतकऱ्यांना 4 कोटीहून अधिक अनुदानाचे वाटप करण्यात आले. साधारणपणे 1200 लाभार्थ्यांना विविध अवजारे पुरवठा व त्यासाठी 8 कोटीचे अनुदान वाटप करण्यात आले. याच पद्धतीने कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 च्या 26 जानेवारी 2021 रोजी शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत 100% उद्दिष्ट पूर्तता झालेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 वर्षात जिल्ह्यातील 3000 हून अधिक बेरोजगार तरुणांना कौशल्य प्राप्त करून देण्यात आले असून या माध्यमातून त्यांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध केल्या जात आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 120 बचत गटांना संकल्पनाच्या प्रकल्पास प्रत्यक्षात साकारण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 50,000 रुपयाच्या मर्यादित अर्थसहाय्य करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याजावर परतावा योजनेअंतर्गत मार्च 2020 अखेर 4,500 हून अधिक प्रकरणे मंजूर झाली असून त्यासाठी 25,50,00,000 इतका व्याज परतावा मिळाला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका जिल्हा व विभागीय क्रीडा संकुल स्थापन करण्यासाठी राज्याच्या नवीन क्रीडा धोरणानुसार तालुक्यातील क्रीडा संकुल आणि जिल्हा क्रीडा संकुल या सर्वांना चालना देण्याची भूमिका प्रामुख्याने या ठिकाणी असणार. कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्क येथे 25 एकर जागेमध्ये क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर तिथेच दिव्यांगांसाठी देखील सेपरेट या ठिकाणी क्रीडा सुविधा उपलब्ध देण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच भवानी मंडपातील क्रीडास्तंभ सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या वर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता व आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र पृथ्वीराज पाटील याचेही मी अभिनंदन करतो. तसेच काल आपल्या कोल्हापूरच्या गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिनं 8,091 मीटर उंची असलेल्या अन्नपूर्णा शिखर सर केले ही कामगिरी करणारी जगातील सर्वात कमी वयाची भगिनी होण्याचा बहुमान तिनं मिळवून कोल्हापूरच्या शिरेपचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यात विविध क्रीडा प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामाजिक न्याय विभागामार्फत कोल्हापूर समाज कल्याण कार्यालयामार्फत 21-22 आर्थिक वर्षात अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत 116,60,00,000 इतकी तरतूद प्राप्त असून विविध शासकीय यंत्रणेकडील विकास कामासाठी 116,40,00,000 इतका खर्च झालेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत 2021 साठी 661 अर्ज प्राप्त झाले असून 661 इतक्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आलाय. नाविन्यपूर्ण योजनेतून निवासी शाळांकरता डिजिटल क्लासरूम, डिजिटल बोर्ड, शासकीय विश्रामगृहाकरता डिजिटल ई लायब्ररी, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब यासाठी 3,50,00,000 इतका निधी उपलब्ध करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत गेल्या 2 वर्षात ग्रामीण भागात सुमारे 2,000 तर शहर भागात 450 घरकुल देण्यात आली आहे. तृतीयपंथींच्या हक्काच्या कल्याण या योजनेअंतर्गत तृतीयपंथींना नॅशनल पोर्टलवर ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण व राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मार्च 21-22 अर्थसंकल्पीय कामांतर्गत रस्त्याच्या कामासाठी 227 कोटी इतका निधी या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 21-22 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जवळजवळ 68 कामांच्यावर या ठिकाणी 12 कोटी निधी खर्च मंजूर झाला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत या जिल्ह्यातील धनगरवाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर अंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कसबा सांगाव, कडगाव, वटार उप वडगाव, हातकणंगले, प्रादेशिक गांधीनगर योजना अशा सुमारे 164 कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून श्री क्षेत्र ज्योतिबाई ते 1,57,00,000 पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबास 55 MPCD प्रमाणे वर्षभर दर्जेदार पाणी पुरवठा करणं हे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्याचा 1,000 हून अधिक योजनांसाठी सुमारे 921 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलाय. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 65 गावांच्या वनसीमेवर वन्य प्राणी प्रतिबंधक चर खुदाई करण्यात आली आहे. 13 गावांच्या वनसीमेवर तारेचे जाळीचे कुंपण करण्यात आले असून वन्य प्राण्यांना वन क्षेत्रात पिण्याची पाणी उपलब्ध होण्यासाठी 76 वनतळी खुदाई करण्यात आली आहे. जैव
जैव विधिविधचा रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात चंदगड, पन्हाळगड, विशाळगड ही 3 वन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. 2022 पावसाळ्यात 51 हेक्टर वन क्षेत्रावर 72,000 अधिक रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीस चालना मिळावी या हेतूने 1 जुलै ते 30 सप्टेंबर या वन महोत्सव कालावधीत जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना सुमारे 4 लाख पेक्षा अधिक रोपांचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय बाल रोग चिकित्साशास्त्र विभागाकरता अतिदक्षता विभाग नव्याने स्थापन करण्यासाठी बांधकाम यंत्र सामुग्री साधन सामुग्री करता जिल्हा नियोजन समिती मार्फत 2 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलाय. या माध्यमातून बाल रोग चिकित्सा अतिदक्षता विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच रुग्णालयात CPR मध्ये ऑपरेशन थिएटरच्या आधुनिकीकरणासाठी ट्रॉमा केअर सेंटर तसेच कान नाक व घसा शास्त्र विभागाकरता 2 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या बांधकामाकरता जिल्हा नियोजन समिती मार्फत 4 कोटीचा निधी देण्यात आलाय. दिव्यांग व्यक्तींना सानुग्रह अनुदान अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 24,000 अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना बँक खात्यावर 1.25 कोटी अनुदान जमा केले आहे. तसेच जिल्ह्यातील 18 वर्षातील बेरोजगार गरजू व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 निकालामध्ये राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदचा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदला प्राप्त झाला आहे. महाआवास अभियान 2021 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेचे अंमलबजावणी करणे या उपक्रमामध्ये बहुवजनी इमारत बांधणी अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये पुणे विभागात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गगनबावडा प्रथम व राधानगरी तालुका तृतीय क्रमांकाने पुढे आहे. रमाई आवास योजनेमध्ये कागल तालुका प्रथम याप्रमाणे नामांकन प्राप्त झाले. याबद्दल मी सर्व यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. जिल्हा परिषदच्या शाळांमधील गुणवत्तापूर्वक शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी स्पर्धा परीक्षा यशस्वी मार्गदर्शन कोविड काळामध्ये शिक्षण सुरू या सर्वांच्या सकारात्मक परिणामाने 21-22 मध्ये जिल्हा परिषदच्या शाळेतील पट संख्येत सुमारे 7,000 वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्तानं सातत्यानं नवे प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात अग्रेसर राहावा यासाठी सर्वांच्या सहकार्यातून एकत्रितपणे प्रयत्न केले जात असून आपण आपला जिल्हा विकासात कायमस्वरूपी अग्रेसर राहावा यासाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत करण्यात येईल अशी ग्वाही मी या प्रसंगी देतो. आजच्या दिवशी कामगार दिनानिमित्त सर्व कामगार बंधू भगिनींच सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. तसेच पुन्हा एकदा सर्व कोल्हापूरवासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.